जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी जळगाव शहरात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी श्यामप्रसाद मुखर्जी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भर पावसात छत्री घेऊन छत्री मोर्चा काढला। या मोर्चाला मोठ्या संख्येने शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते। आमदार खासदारांना तसेच इतर विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे, मग आम्हाला का नाही? लोकसभा निवडणुकीत आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम सरकारने पाहिला। जर यावेळेस देखील आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर विधानसभेत देखील कर्मचारी आपली ताकद दाखवेल, असा इशारा जुनी पेन्शन योजनेचे जिल्हा सल्लागार नाना पाटील यांनी दिला आहे। तर इतर महिला ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, तशा आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहोत। आम्ही देखील येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहोत, त्यामुळे सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करून आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या, अशा संतप्त प्रतिक्रिया मोर्चात सहभागी महिला कर्मचाऱ्यांनी दिल्या आहे। जनमच्या हक्काची नाही कोणाच्या बाबाची।
आज शेकडो कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत, छत्री मोर्चा काढलाय. नेमक्या काय मागण्या आहेत, कशासाठी हा मोर्चा आहे, काय स्वरूप आहे मोर्चा? आजचा पेन्शन छत्री मोर्चा हा राज्य कार्यकारिणीने आदेश दिला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण आंदोलन करायचं. 1 नोव्हेंबर 2005 पासून जे लागलेले कर्मचारी तो कुठल्याही विभागातला असो, कुठल्याही केटरचा असो, त्याची 1982 1984 जुनी पेन्शन बंद करण्यात आली. शासनाने आम्हाला DCPS NPS आता GPS अशा नवीन योजना आणत आहेत, परंतु आमची प्रमुख मागणी की आम्हाला 1982 1984 जुनी पेन्शन पाहिजे, त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. आमचा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालय श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानपासून तर जिल्हाधिकारी कार्यालय जळगावपर्यंत होता. आणि आमच्या मोर्चाचे सर्व विभागाचे कर्मचारी, कारण सर्वांची पेन्शन बंद असल्यामुळे सर्व समाजिक असा मोर्चा होता. काय भूमिका आहे मागण्या जर मान्य नाही झाल्या तर? गेल्या लोकसभेच्या निकालाचं तुम्ही चित्र पाहिलं असेल तर DCPS NPS धारक हे जवळजवळ 70% लोक आहेत. कुठल्याही विभागात जा तुम्ही, 70 ते 80% लोक DCPS NPS धारक आहेत. जर लोकसभेच्या निकालाचा विचार केला तर याचा परिणाम विधानसभेवर होऊ शकतो. म्हणून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की सर सकट जुनी पेन्शन लागू करावी, तो कुठल्याही डिपार्टमेंटचा असो. आमदार खासदारांना जुनी पेन्शन आहे, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आहे, तर कर्मचाऱ्यांना तुम्ही नवीन योजना का लाभता? ती योजना कधी इतकी चांगली असेल तर तुम्ही का घेत नाही? तर आमची एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन लागू करावी, अन्यथा आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत वोट फॉर OPS म्हणजे जे सरकार जे आमचं जुनी पेन्शन लागू करेल त्याचा आम्ही विचार करू, असे आमच्या संघटनेच्या वतीने मी सांगतो. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या अंतर्गत आम्ही सर्वांनी जिल्हा परिषद सर्व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र मिळून छत्री आंदोलन हे उभारलेलं आहे, कारण आम्हाला जुनी पेन्शन ही पाहिजे आहे. जुनी पेन्शन केंद्र शासन असं म्हणतं की बुवा आता आम्ही लाडक्या बहीण योजना काढत आहे, सगळ्या बहिणींना केंद्र शासन सगळ्या महिला वर्गांना जे आहे सर्वसामान्य स्त्री असो का कोणी गरीब असो त्यांना सगळ्यांना योजना चालू करत आहे. तर आम्हीसुद्धा एक शासकीय महिला आहेत, तर त्या आपणसुद्धा लाडकी बहीण म्हणूनच केंद्र शासनाने आमचा विचार करावा आणि जुनी पेन्शन आम्हाला मिळावी आणि द्यावी. कारण मंत्रालयामध्ये केंद्रीय मंत्रालयामध्ये सुद्धा खासदार ह्या आपल्या लाडक्या बहिणीच आहेत आणि केंद्र राष्ट्रपतीसुद्धा आमच्या लाडक्या बहीणच आहेत. तर केंद्र शासन जर लाडक्या बहिणीचा एवढा विचार करत असेल तर आमच्या शासकीय आणि निमशासकीय ज्या बहीण महिला वर्ग आहेत त्यांचा का नाही विचार करत आहे? तर आम्हाला मिळावा आणि आम्हाला जुनी पेन्शन जो केंद्र शासन किंवा राज्य शासन आम्हाला जे देणार आहेत जुनी पेन्शन देईल त्याच्यासोबत सगळा महिला वर्ग हा आम्ही सोबतच राहणार आहे. शासकीय निमशासकीय वर्ग वोट फॉर OPSच राबवणार आहे. हो, कारण त्याच हिशोबाने खासदार 2 खासदार भगिनी आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यांनाही आमचं एकच निवेदन आहेत सांगून इच्छितो की जसे त्यांना खासदार की केंद्र शासनाने त्यांचा विचार केला त्याचप्रमाणे आमचाही शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी यांचा विचार करावा, महिला वर्गांना त्यांनी न्याय मिळून द्यावा. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.